नमस्कार, गौरव स्त्री शक्तीचा या विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मी किरण चौधरी. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्त्रियांचा गौरव करणारा कार्यक्रम म्हणजे गौरव स्त्री शक्तीचा. या कार्यक्रमात आम्ही आमंत्रित केलं आहे ऍडव्होकेट मंजुषा मगर मार्जे यांना. तर करूया त्यांच्याशी पुढील चर्चा. नमस्कार मॅडम. नमस्कार. गौरव स्त्री शक्तीचा या विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. प्रथमतः आपला परिचय करून द्या. माझा परिचय, मी तुळजापूरची रहिवासी, ऍडव्होकेट मंजुषा मगर मार्जे. माझं प्राथमिक शिक्षण हे नगर परिषदेच्या शाळेमध्ये आणि कुलस्वामी शाळेमध्ये झालेलं आहे. माध्यमिक शिक्षण माझं शिंदे हायस्कूलमध्ये, महाविद्यालयीन शिक्षण तुळजाभवानी कॉलेज आणि उस्मानाबादच्या विधी महाविद्यालय माझं लॉचं शिक्षण कम्प्लीट झालेलं आहे. लॉच का निवडलं तुम्ही क्षेत्र नेमकं? मी जेव्हा एलएलबी निवडलं तेव्हा असं काही ठरवलं नव्हतं की भविष्यामध्ये आफ्टर ग्रॅज्युएशन मी हे केलं पाहिजे, लॉला गेलं पाहिजे किंवा दुसऱ्या कुठल्या बी एडला गेलं पाहिजे, इंजिनिअरिंगला गेलं, असं काही माझं कुठलं डिसाईडेड नव्हतं. हे गेले सगळ्यांना गेलेली नाही. सध्या लॉच ऍडव्होकेट म्हणून तुम्ही काम पाहता, त्यात बरेच केसेस तुम्हाला आले असतील. त्यातील महिलांच्या पण केसेस खूप आल्या असतील. मग त्या केसेस मधून किती जणांना तुम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केला? कोणताही पक्षकार माझ्याकडे आला तर प्रत्येकालाच मी न्याय मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असतो. ही महिला आहे म्हणून तिला न्याय आहे आणि पुरुष आहे म्हणून असं नाही. एका वकिलाचं ते एक ध्येय असतं की माझा जो पक्षकार आहे त्याला मी 100% न्याय दिला पाहिजे. असं महिलांच्याही बऱ्याच केसेस माझ्याकडे आल्या होत्या. घरगुती हिंसाचाराच्या होत्या, हुंडावळीच्या होत्या, नंतर पॉस्कोच्या, आणखीन पोटगीच्या, 376 लैंगिक अत्याचाराच्या, अशा बऱ्याच केसेस होत्या. आणि त्यामध्ये मी 100% माझ्या परीने आणि न्याय देण्याचा प्रयत्न केला. शेवटी न्यायदानाचं काम हे माननीय जजेस करत असतात. न्याय मिळाल्यानंतर तुमच्या माध्यमातून की तुम्हाला कसं समाधान व्यक्त होतं तुमच्या की न्याय भेटला त्यांना म्हणून? एखादी गोष्ट आपण जेव्हा इमानीद्वारे करतो, 100% प्रयत्नाने ती करतो, तेव्हा ती सक्सेस होताना आपण जेव्हा पाहतो आणि एखाद्याला आपण न्याय देऊ शकतो ही भावना आपल्या मनामध्ये जेव्हा रुजते तेव्हा खरंच खूप मनस्वी आनंद होतो की आपण कोणाच्या तरी कामासाठी येऊ शकलो आज. आणि त्यामधून एक धन्यता म्हणतो. ऍडव्होकेट पेशा करत असताना एकदम राजकारणाकडे कसं वळालं तुम्ही नेमकं? तसं पाहायला गेलं तर राजकारणाकडे मला एक सांगावं असं आपल्याला वाटेल की मी कॉलेजमध्ये जेव्हा होते BA तेव्हा बहुतेक थोडस राजकीय एक वळण माझ्या शैक्षणिक निवडणुकांमध्येच मला मिळालं होतं. की तेव्हा UR चे विद्यापीठ प्रतिनिधींचे जे इलेक्शन झाले त्यामध्ये मी निवडून आले. त्यानंतर विद्यापीठामध्ये अध्यक्षाची निवडणूक झाली, तिथेही मी निवडून आले. त्यानंतर 2011 साली तुळजापूर नगर परिषदेच्या निवडणुका लागल्या, तेव्हाही मी निवडून आले. आणि नंतर जिल्हा नियोजन समिती याच्यामध्ये मी निवडून आले. म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये जेवढे निवडणुका लढल्या तेवढ्या मी विजयी झालेली आहे. आणि राजकारणामध्ये ज्या निवडणुकांचं मी श्रेय देईन ते 100% पवार साहेबांना, की त्यांनी महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण दिलं. त्यामुळं आज प्रत्येक क्षेत्रातील, प्रत्येक समाजातील, वंचित घटकातील महिला या राजकारणामध्ये पुढे आलेल्या आहेत. त्यामुळे मी नक्कीच आरक्षणामुळे आणि माझ्या कुटुंबियांमुळे मी राजकारणामध्ये आले. माझे भाऊ, माझे आई वडील आणि माझे सर्व कुटुंबीय आणि स्नेही यांचे मी धन्यवाद देते की त्यांनी मला पाठबळ दिलं, धाडस दिलं, म्हणून मी राजकारणामध्ये यशस्वी माझी वाटचाल करू शकले. नगराध्यक्ष पद होतं तेव्हा तुम्ही कुठकुठली कामे पूर्ण केलं, कोणकुठल्या माध्यमातून कशी कामे केलं नेमकी? मी जेव्हा नगराध्यक्ष म्हणून निवडून आले तेव्हा पहिला दिवस असा होता की मी माझी निवड झाल्यानंतर मी गेली नाही ऑफिसला. मला त्या रात्री झोप नाही आली की म्हणलं आपण आज गेलो नाही, एवढी मोठी जबाबदारी आई भावांच्या आशीर्वादाने आपल्याला मिळालेली आहे, एवढ्या जनतेची सेवा करण्याची आपल्याला ही मोठी संधी चालून आलेली आहे आणि आपण घरी बसून आपण त्या संधीचं सोनं करू शकू का, आपण त्या पदाला न्याय देऊ शकू का, हे खंत मला रात्रभर वाटली. आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ऑफिसला गेली नगर परिषदेच्या. आणि तेव्हापासून माझ्याकडे जितके दिवस पदभार होता तितके दिवस मी 11 ते 2 वाजेपर्यंत नगर परिषदेमध्ये माझी
कामकाज मी पाहत होते आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील होते. माझं नगराध्यक्ष पद मी घोषवित असताना तो एक काटेरी मुकुट असतो आणि त्याच्यावरती वाटचाल करायची तारेवरची कसरत असते. परंतु त्यानिमित्ताने माझ्याकडून बरेच समाजोपयोगी आणि नागरिकांसाठी कार्य झालं याचा मला आनंद आहे. संपूर्ण शहरामध्ये मी स्वच्छता जनजागरण मोहीम राबवली, पथनाट्याच्या माध्यमातून राबवली आणि आपल्या महाविद्यालयात तुळजापुरातील महाविद्यालय आणि शाळांमधील जवळपास 2000 विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आम्ही स्वच्छता मोहीम राबवली एका दिवसामध्ये आणि सर्वांना एक झोन निवडून दिला की इथं स्वच्छता करायची आणि अख्खं तुळजापूर शहर मी स्वच्छ करू शकले या सर्व विद्यार्थ्यांमुळे. याचा मला आनंद आहे. शालेय विद्यार्थ्यांना मी ट्रॅक सूटचं वाटप केलं. 100% कर वसुलीसाठी माझे प्रयत्न झालेले आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त मी 4 दिवस बचत गट महोत्सव घेतला. त्यामध्ये तुळजापूरमधील ज्या काही महिला होत्या वंचित आणि ज्यांनी स्वतः बनवलेले पदार्थ होते, काही वस्तू होत्या, बरेच असे त्यांचे प्रोडक्ट्स होते की ज्यांना मार्केट नव्हतं, त्यांना मी बचत गटाच्या माध्यमातून या महोत्सवाच्या माध्यमातून त्यांना मी मार्केटमध्ये त्यांचं प्रोडक्ट आणलं आणि त्यांच्यासाठी काहीतरी मी करू शकले याचा मला आनंद आहे. आणि नगर परिषदेच्या माध्यमातून या बचत गटांना मी अनुदानाचंही जवळपास 10 ते 12 लाख रुपयाचं वाटप केलेलं आहे. तसं बघायला गेलं तर माझ्या कार्याचा उल्लेख मी स्वतः जास्त करण्यापेक्षा इतरांनी केलेला मला आवडेल. परंतु आज मला सांगावं ते वाटतंय की मी नाना तोट्या बसवण्यासाठी जनतेला आग्रही भूमिका होती. स्वच्छतेसाठी त्यांना मी नेहमी प्रयत्न करत होती की त्यांनी स्वच्छता राबवावी. आणखीन एक माइलस्टोन माझं कार्य सांगायचं झालं तर असं होतं की तुळजापूर शहरामध्ये स्वच्छतेसाठी एक डम्पिंग प्लेजर वाहन याची गरज होती आणि 10 कचराकुंड्या लोखंडी जवळपास याची 20 लाखापर्यंतची किंमत होती. हे मी बालाजी अमायन्स जे आहे त्यांच्याकडून मी आपल्या तुळजापूरच्या स्वच्छतेसाठी मी त्यांच्याकडून मिळवू शकले याचा मला खूप आनंद आहे की 10 कचराकुंड्या आणि एक मोठं डम्पिंग प्लेजर वाहन मी त्यांच्याकडून मी आणू शकले. हे सर्व करत असताना तुम्ही आता स्त्रीच्या नात्याने पुढे सगळ्या गोष्टीत आलात. कोणकोणते तुम्हाला अनुभव कोणकोणत्या अनुभवाशी सामोरं जावं लागलं स्त्री या नात्याने? स्त्री या नात्यानं मला खूप समस्यांना सामोरं जावं लागलं. कारण मी जेव्हा हे पद घोषित होते तेव्हा माझं लग्न झालेलं नव्हतं आणि कोणीही मला म्हणजे असं मला निर्णय स्वातंत्र्य होतं. मला नगर परिषदेमध्ये माझे जे काही सहकारी होते, नगरसेवक होते, नगरसेविका होत्या, जे काही मोठे नेते होते, वडीलधारी मंडळी होती, यांचं मला मार्गदर्शन लाभत होतं आणि चर्चेतून विचारांती मी नवीन नवीन निर्णय घेऊ शकत होते आणि शिकायलाही मिळत होत. त्यात घरच्या कशा प्रकारे सपोर्ट होता तुम्हाला हे सगळं मॅनेज करत असताना? मी याबद्दल सांगू इच्छिते की माझे आई वडील आणि माझे भाऊ यांचे मी खूप खूप आभार मानते की त्यांनी मला राजकारणामध्ये येऊ दिलं. कारण आजही मुलींना राजकारणामध्ये पाठवायचा एक संकुचित विचार असतो की राजकारण करून काय करायचंय किंवा कुठं जायचंय. पण हा विचार न ठेवता प्रगल्भ विचार ठेवून माझ्या आई वडिलांनी आणि माझ्या कुटुंबियांनी माझ्या भावांनी मला सपोर्ट केला आणि इथंपर्यंत मला आजही मला सपोर्ट करतात त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि नेहमी त्यांनी माझ्या पाठीशी आशीर्वाद देत राहावं आणि मला सपोर्ट करावा अशी मी त्यांना विनंती करते. आजकाल मुली आहेत ना डॉक्टर पेशा किंवा इंजिनिअरिंग पेशा हे असे खूप पेशा निवडतात पण ऍडव्होकेट सामाजिक कार्य वगैरे ह्याच्यापासून थोडे वंचितच आहेत मुली. तर त्याबद्दल तुम्ही काय संदेश द्याल? आज कुठलंही क्षेत्र असं नाहीये की जिथं मुलगी किंवा महिला नाहीये. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज महिला सर्व क्षेत्रामध्ये भरारी घेत आहे आणि आर्थिक परावलंबन हे स्त्रियांचं समस्येचं मूळ कारण आहे. जोपर्यंत स्त्री ही आर्थिक दृष्ट्या सक्षम होत नाही, स्वायत्त होत नाही, तोपर्यंत ती सक्षमच होणार नाही. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रामध्ये स्त्री जेव्हा येते तेव्हा ती तिचं 100% देण्याचा तिचा प्रयत्न असतो आणि ती यशस्वी होतच असते. परंतु आपली पुरुषप्रधान संस्कृती आहे,
त्यामुळे बरेच ऑब्स्टॅकल्स असतात आणि तिला बऱ्याच मर्यादा असतात, त्यामुळे ती पूर्ण खुलून काम करू शकत नाही. त्यामुळं प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना प्राधान्य दिलं पाहिजे असं मला वाटतं. 8 मार्च जागतिक महिला दिन आहे, तो 8 मार्च फक्त 8 मार्च दिनानिमित्तच मर्यादित असावा का? महिलांना त्या दिवशीच फक्त सन्मानित केलं जावं असं तुम्हाला वाटतंय का? अजिबात नाही. मी तर म्हणते एव्हरी डे इज अ वुमन्स डे. प्रत्येक दिन हा महिला दिन असतो. जी आपली आई भवानी अष्टभुजा आहे, त्याप्रमाणे प्रत्येक महिला ही 8 हातांनी अष्टप्रहर ही कार्यमग्न असते. ती वर्किंग वुमन असली तरीही आणि हाऊस वाईफ असली तरीही. त्यामुळं इथपर्यंत हा मर्यादित न ठेवता फक्त महिला दिन आला की महिलांवरील समस्यांचा उहापोह करायचा, त्यांच्याविषयी चर्चा करायची, त्यांचे कार्यक्रम घ्यायचे, इथपर्यंत मर्यादित न करता आपण पूर्ण वेळ हा म्हणजे प्रत्येक दिवस हा महिला दिन म्हणून साजरा करावा असं मला वाटतं. आणि खऱ्या अर्थानं मला महिला दिन साजरा करावा असं हेच वाटत नाही की एक मर्यादा येते त्या दिवसापूर्वी की आज महिला दिन का साजरा करतो आपण. याचे बरेच कारण. हा जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करतो, परंतु अमेरिकेमध्ये, कोपनहेगनमध्ये, जर्मनीमध्ये असे वेगवेगळे महिलांच्या क्रांती काहीतरी होत गेलेला आहे. त्यामुळं हा एक 8 मार्च हा एक जागतिक महिला दिन म्हणून आपण सेलिब्रेट करतो. महिलांना आजच्या वेळेत आजच्या दिनी मतदानाचा अधिकार मिळाला, म्हणजे तिला मतदानाचाही अधिकार नव्हता आणि तो एक विजय होता महिलांसाठी, म्हणून हा खऱ्या अर्थानं आपण सेलिब्रेट करतो. तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला एक महिलांना आवाहन करावं वाटतं की आता इलेक्शन येणारच आहे, तर प्रत्येक महिलेनं मतदान करावं, आपला मतदानाचा अधिकार हा बजावावा अशी मी त्यांना विनंती करते आणि आवाहन करते की ती तुमची ताकद आहे, त्याचा तुम्ही उपयोग करा. सध्या राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष म्हणून सर्व परिचित आहात, नेमकं कशा पद्धतीने काम करताना? काम करत असताना मला पवार साहेबांची एक आमच्या पक्षाला एक शिकवण आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, याच ब्रेदावर आमचं राजकारण चालू असतं की आपण समाजाच्या प्रती काही देणे लागतो, त्यामुळे आपण समाजासाठी काही करावं म्हणून हे राजकारण आणि समाजकारण एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण आमचं अविरतपणे चालू असतं. आज आमच्या स्टुडिओत तुम्हाला इन्व्हाइट केलं, त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं? आज खऱ्या अर्थानं मी आपले आभार मानते, पण सर्वप्रथम मी धनराज केबलचे आभार मानते की त्यांनी एका महिला पत्रकार म्हणून तुळजापूर तालुक्यामध्ये आणि इव्हन जिल्ह्यामध्ये की महिला पत्रकार म्हणून नावारूपाला आलेल्या ह्या पहिल्या किरणताई आहेत, त्याबद्दल मी यांचे धनराज केबलचे आभार मानते. आणि महिलांसाठी असे कार्यक्रम घेऊन आपण महिलांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात आणि महिलांना एक स्टेज निर्माण करून आपण दिलेलं आहे थोडक्यात. तर आपण समाजातील प्रत्येक वंचित घटकापर्यंत आपण पोहोचून त्यांना त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना इथंपर्यंत आणण्याचा आपण प्रयत्न आणखी करावा आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म निर्माण करून द्यावा अशी मी आपल्याला विनंती करते. महिलांची स्थिती पूर्वीची कशा पद्धतीची होती आणि आताची स्थिती कशी आहे, त्याबद्दल काय वाटतं नेमकं? महिलांच्या स्थितीबद्दल आपण पूर्वीची म्हणतोय तर इतिहासाची पानं चळूया आपण की अगदी रामायणापासून सीतेला अग्निपरीक्षा देऊन तिला तिच्या चारित्र्याचं परीक्षा द्यावी लागली, चारित्र्य तिला प्रूव्ह करावं लागलं. त्यानंतर महाभारतामध्ये अगदी ज्ञानी लोकांच्या सभेमध्ये द्रौपदीच्या वस्त्राचं हरण झालं आणि आजची परिस्थिती ही तीच आहे की स्त्री आजही वंचित आहे, तिला स्त्री म्हणून जगण्याचा अधिकार नाही आहे. जोपर्यंत स्त्रीला पूर्ण संरक्षण मिळत नाही, ती रस्त्यावरती न घाबरता, न्यूनगंड न बाळगता जोपर्यंत ताटमानेनं चालू शकत नाही तोपर्यंत तिला स्वातंत्र्य मिळणार नाही किंवा अधिकार मिळणार नाही. आणि आज या महिला दिनाच्या निमित्तानं मला सांगावं असं वाटतं की आम्हाला फक्त महिला महिला म्हणून हे करू नका, आरक्षण नको आम्हाला, तर आम्हाला संरक्षण द्या. फक्त कायद्यावर आम्हाला स्वातंत्र्य आहे, परंतु वास्तवामध्ये महिलांना स्वातंत्र्य आहे का हा एक अनुत्तरित प्रश्न आहे. आणि माझ्या या स्मारकांच्या देशामध्ये महिला शौचालया अभावी
किती वंचित आहे आणि तिला किती अन्याय अत्याचाराचा त्रास होतोय हे आपण जाणताच. आणि आजच्या या देशामध्ये सबका साथ सबका विकास मध्ये माझी महिला कुठेतरी मागे पडलेली आहे आणि ती कुठे दिसतच नाही. तर महिलांसाठी काहीतरी माझ्या हातून असं कार्य घडावं की त्यांना ते लक्षात राहील आणि त्यांच्या कामी येईल असं मला आज वाटतं. आणि आई भावांनी मला ती ताकद देव आणि मला ती शक्ती बुद्धी देव ही मी आई भावांच्या चरणी आज प्रार्थना करते. एक पत्नी माता आणि गृहिणी यामध्ये पूर्ण सांभाळावं लागतं, मग हे कसं मॅनेज करता नेमकं? यासाठी मी माझ्या पतींचे आभार मानते की ते मला माझ्या या कार्यामध्ये पूर्ण सपोर्ट करतात आणि माझं मनोधैर्य आणि मनोबल वाढवतात. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देते. एक माता म्हणून मला एक मुलगी आहे 1.5 वर्षाची. आज मला खूप अभिमानानं म्हणा वाटते की मेरी बेटी मेरा अभिमान, कारण काही कठीण काळामध्ये जिनं मला उभारण्याची संधी दिली आणि एक मला लढण्याची ताकद दिली ती माझ्या मुलीनं दिलेली आहे, त्यामुळं ती माझी ताकद आहे. गृहिणी म्हणून मी सांगेन की प्रत्येक महिला, मी म्हणून मी नाही, प्रत्येक महिला एक उत्तम गृहिणी, उत्तम माता आणि उत्तम पत्नी असते. पण पत्नी कशी आहे हे माझ्या मिस्टरांना विचारावं लागेल की ते योग्य प्रकारे सांगू शकतील, कारण मी आय लव्ह माय सेल्फ. स्वतःला स्त्रीनं प्रत्येक स्त्रीनं अगोदर स्वतःवर प्रेम करावं. ती जेव्हा जोपर्यंत स्वतःवर प्रेम करत नाही तोपर्यंत तिची कदर कुणी करणार? महिलांविषयी कायदे भरपूर आहेत, मग त्या संबंधी नेमकं काय सांग? आज भारतीय राज्यघटनेने भारतीय दंडविधानामध्ये असे महिलांना बरेच अधिकार आणि कायदे आहेत की ज्याबद्दल बऱ्याच महिलांमध्ये अज्ञान आहे आणि पोलीस आणि कोर्ट कचेरी यापासून दूर राहिलेलं बरं ही एक समाज भावना आहे, त्यामुळं महिलांना त्यांच्या कायद्याविषयी काही नॉलेजच नाही आहे. परंतु कौटुंबिक हिंसाचार कायदा, गर्भलिंग निदान कायदा, घरगुती हिंसाचार कायदा, हुंडाबंदी कायदा, लैंगिक अत्याचार कायदा असे कित्येक कायदे आहेत, परंतु ते इतके किचकट आणि लेंदी न्याय प्रणाली जी प्रक्रिया आहे न्यायालय ती लेंदी आहे, याच्यामुळे महिलांमध्ये उदासीनता आहे त्यांच्या कायद्याबद्दल. त्यामुळं महिलांना कायदे असूनही त्याचा पुरेपूर उपयोग महिलांना घेता येत नाही ही एक मला खंत वाटते. आणि आपण आज मला इथं बोलवलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते. ॲडव्होकेट मंजुषाताई मगर मार्जे यांनी खूप महत्वाची आणि सविस्तर माहिती दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि त्यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आणि हा कार्यक्रम इथंच थांबतो. धन्यवाद.